राज्य सरकारतर्फे पुन्हा एकदा गुंतवणुकीचा महामेळा म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र एमएमआरडीएच्या मैदानात 18 ते 20 अशा 3 दिवसांमध्ये भरवला जाणार आहे. मात्र 2 वर्षांपूर्वी झालेल्या मेक इन इंडिया या परिषदेतल्या करारांचं काय हा प्रश्नच आहे. एमएमआरडीए मैदानात पुन्हा एकदा 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान विविध कंपन्यांचे प्रतिनिधी विविध चर्चासत्र आणि व्यावसायिक परिषदा होणार आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने हा मेळा भरणार आहे. 2 वर्षांपूर्वी हेच मैदान मेक इन इंडिया या परिषदेमुळे चर्चेत होतं. तेव्हा जी गुंतवणूक झाली, सामंजस्य करार झाले, त्यावर उद्योग विभाग ठोस माहिती द्यायला तयार नाही. मेक इन इंडियामधील करारांचं काय झालं? मेक इन इंडिया परिषदेत 2594 सामंजस्य करार झाले. साधारणपणे 8.25 लाख रुपयांच्या या करारांमधून 30 लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा करण्यात आला. यापैकी किती करार प्रत्यक्षात आले त्याची माहिती सरकार देत नाही आहे. यापैकी 51% कंपन्यांनी प्रकल्प उभारणी सुरू केल्याचा सरकारचा दावा आहे, तर 65% गुंतवणूक प्रत्यक्षात आल्याचा सरकारचा दावा आहे. 80% रोजगार निर्मिती होण्याच्या मार्गावर असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या करारांमध्ये सर्वात लक्षवेधी करार ठरला तो म्हणजे आयफोन बनवणाऱ्या कंपनीसोबतचा करार. जगभरात लोकप्रिय असलेले आयफोन आता महाराष्ट्रात बनणार हे या सामंजस्य करारामुळे स्पष्ट झालं होतं. मात्र गेली 2 वर्ष हा करार कागदावरच होता आणि आयफोन बनवणाऱ्या संबंधित कंपनीनं नुकताच या करारामधून माघार घेतल्याचं आता स्पष्ट झालं आहे. जनता एक वेळेस फसेल, पण वारंवार तुम्ही ज्यावेळी जनतेची फसवणूक करायचा प्रयत्न करताल त्यावेळेस तुम्ही जनतेला फसवत नसून तुम्ही स्वतःला फसवताय. आणि मला असं वाटतं की मॅग्नेटिक महाराष्ट्राने मागच्या मेक इन महाराष्ट्रातच रुपये आला नाही तर मॅग्नेटिक महाराष्ट्रात 10 लाखाचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रामध्ये किती औद्योगिक क्रांती घडणार आहे जे की मागच्या 2 वर्षात घडलेली नाही आहे मेक इन महाराष्ट्रामध्ये, मॅग्नेटिक महाराष्ट्रात किती घडणार आहे म्हणजे मुळातच आता विश्वास कोणाचा राहिलेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र ही परिषद मेक इन इंडिया परिषदेच्या एक पाऊल पुढे असेल असा सरकारचा दावा आहे. यावेळी 10 लाख कोटींहूनही अधिक किमतीचे सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे. करारांबाबतची आधीची पाठीकोरी असताना नवे करार घोषित करत निवडणूक पूर्व तयारीसाठी वातावरण निर्मिती करायला भाजप शिवसेना सरकारने सुरुवात केली आहे असंच यावरून म्हणावं लागेल. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.